आता म्हणजे सगळ्या कुठेतरी काम करतायत काही करतात एवढं असं असून सुद्धा दररोज त्यांनी 2 तास वेळ काढला. मॅडमने 3 महिने शिकवलं, मी ना यादवांनी या सगळ्या कोर्स घडून आणण्याकरता मदत केली आणि त्यामुळे जवळजवळ सुरुवातीला 70 महिला होत्या पण आता 50 तरी आहेत एवढ्या महिला त्या शिकल्या. आता आपण यांना रेडीमेड गारमेंटवाल्यांकडे नोकरीला लावून देतोय किंवा याच एरियात गारमेंटची फॅक्टरी काढून द्यायचा प्रयत्न चाललेला आहे जेणेकरून ते फॅक्टरीत त्या शिवतील. आणि याच्याचबरोबर आपण यांना ही विनंती करतोय की यांनी कौशल्य विकासाचे जे विविध कार्यक्रम आहेत, मोबाईल रिपेरिंग, लिफ्ट रिपेरिंग, एसी रिपेरिंग, नंतर घरघातले सगळे इलेक्ट्रिकल इक्विपमेंटची दुरुस्ती, प्लम्बिंग, हे याचे कोर्सेस आपण या एरियात घेणार आहोत. त्याच्यात त्यांच्या मुलांना घरच्या लोकांना त्यांनी पाठवावं, त्या सगळ्यांना कौशल्य विकासाचं शिक्षण देऊन ते सगळे स्वतःच्या पायावर उभे राहतील याकरता आपले प्रयत्न आहेत. आपला पहिला प्रयोग यशस्वी झालेला आहे. आत्तापर्यंत आपण सुरगाणा, भिंतघर, नांदगाव, त्याच्यानंतर देवडोंगरी, नंतर दरी, नाशिकमधलं भारतनगर, नाशिकमध्ये तिडके कॉलनी, नंतर टाकळी रोड, भारतनगर इथं कोर्सेस घेतलेले आहेत आणि याच्यानंतरही निरंतर ही प्रक्रिया आपली सुरू आहे. आतापर्यंत विविध जे 50 कौशल्य विकासाचे आपण कार्यक्रम दिले त्याच्यातून 5,000 लोकांना कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध झालेली आहे आणि आपला असा प्रयत्न आहे की इथल्या शहरातला प्रत्येक माणसाकडे काहीतरी कौशल्य असावं आणि तो शिकून मोठा व्हावा. तसंच देसले साहेब, आपण इथं सगळ्यांकरता जे डोळे तपासून त्यांना चष्मे वाटले आणि ज्या 40 वर्षाच्या नजीकचा चष्मा असलेल्यांना सगळ्यांना चष्मा देण्यात आला, मोफत चष्मे वाटायची ही स्कीम गावात सगळी सुरू सुरू आहे. त्याचा मुख्य उद्देश सकारात्मकता तयार करणं असा आहे. लाडूचाही प्रयोग आपण इथे या एरियात गेले 2-3 वर्षे केलेला आहे आणि या सगळ्यांना इथल्या एरियातल्या लोकांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. तुम्ही इथं आलात कार्यक्रमात, याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि देसले साहेबांना विनंती करतो की सगळ्या महिलांना त्यांनी मार्गदर्शन करावं.